आरक्षण देण्याचा आमचा विरोध नाही, पण आमचं ओबीसीला जे 50% आमचं आरक्षण आहे त्याच्यात मात्र कोणी घुसू नये. ते जे पहिल्यापासून साहेब मोठे मराठे श्रीमंत आहेत ते स्वतःला पाटील म्हणून घेते, आणि ते पण आम्हाला काय आम्ही आरक्षण कशाला मागते. 95% कारखाना 95% साखर सम्राट सगळे तेच आहेत, संस्था त्याच्या आहेत, बँका त्याच्या आहेत, पतपिढ्या त्याच्याच आहेत, आणि मग मागास ते कसे संविधान लिहिले जे लिहिणारे काही ते येडे होते का. सरकार म्हणतं की आम्ही शब्द पाळला असं म्हणतात. सरकारनं शब्द पाळलं तर लेखी द्यावा ना तसं. त्यांचं ते दादा जी आर काढले सरकारनं, पार्टी आणून त्यांच्या हातात दिले. आमचं तर साधं म्हणणं आहे, आमचे जे बसलेले उपोषणाला त्यांचं एकच म्हणणं आहे की बा तुम्ही आम्हाला लेखी द्या की आमच्या आरक्षणामध्ये 1% कमी करणार ना. तुम्हाला असं म्हणायचं का बाबा की सरकार ओबीसी आणि मराठा समाज खेळ करते म्हणून करतंय? आज आमचं तेच म्हणणं आहे. सरकार जे काही करतं ते ओबीसीला आधार ठेवण्याच्या मागं आहे, लटकून ठेवण्याच्या मागं आहे, आणि ओबीसीचा अंत पाहत आहे. ओबीसीचा अंत पाहत आहे असंच या ठिकाणी सांगितलंय समोर येणार तुम्ही बोलता. या 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 काय आता आता जे म्हणले बाबा सरकार हे ओबीसी आणि मराठा समाज खेळी करतं. खेळी करतं म्हणण्यापेक्षा मला एक म्हणायचं आहे का, आमचे नेते आदरणीय छगन भुजबळ साहेब यांनी जेव्हा म्हणजे मंडळ आयोग झाल्यापासून एवढे सक्रिय झालेले ते, आणि त्यांनी ओबीसीसाठी एवढा मोठा लढा दिला, आज सुद्धा अशी परिस्थिती झालेली आहे का ओबीसीला कोणी धक्का लावू शकत नाही. आणि हे आमचं आतापर्यंत खूप सुरळीत चालू होतं, आणि आमच्या भुजबळ साहेबाचं तेवढं एकच म्हणणं होतं का तुम्हाला द्यायला आरक्षण देण्याचा आमचा विरोध नाही, पण आमचं ओबीसीला जे 50% आमचं आरक्षण आहे त्याच्यात मात्र कोणी घुसू नये. तुम्ही तुमचे तिकडे दिलं तर आमचं तुम्हाला लक लाभ, आमचं तुम्हाला पाठिंबा राहील, काही अडचण नाही, पण आमच्यात घुसू नका. आमच्या याचं आमचं ओबीसी लोकांचं नुकसान करू नका असं आमचं सर्वांचं म्हणणं आहे. मुख्यमंत्री म्हटले नाही कोणताही ओबीसीचा आरक्षणाला आम्ही कोणताही धक्का न लावता आम्ही वेगळ्या पद्धतीने आरक्षण देऊ म्हणून. हो मुख्यमंत्री साहेब तुम्हाला माहिती आहे वास्तव ते म्हणजे कुठून कोणकडे आले काय आले आता जाऊ द्या राजकारणात भाग नाही, पण मुख्यमंत्री साहेबांनी एकच करावं ओबीसीला धक्का न लावता जर आरक्षण देणार असेल तर असं पत्र रायटिंगमध्ये त्यांनी द्यावा, म्हणजे आमचा ओबीसी समाज शांत राहील. तोपर्यंत आम्ही लढा चालू ठेवणार आहे, आणि लढा कुठपर्यंत जाईल पता लागणार. असं म्हणायचं ओबीसी फसवणूक होऊ शकते? फसवणूक करणारच आहे त्यांचे असं असल्यामुळे जर पत्र जर दिलं नाही समजून घ्यायचं आपण की याच्या मनात काहीतरी काळबेर आहे. तुम्ही कुठून आलात? ओबीसीला कुठला धक्का लागू नये का, कि यांनी माग जे आता जे थोडे लोक आहेत नाना मेंढ्या समाजाने लोक आहेत यायचं म्हणजे हे पहिलं यायचं भरपूर होत, आता त्याला ओबीसीचा म्हणजे त्याला वाटत की भेटवा. आमचं म्हणणं की आमच्या मुलाबाळाचं नुकसान होऊ नये त्याला घेऊ द्या, काय कशा मध्ये घ्यायचं घेऊ द्या, फक्त आमच्या ओबीसीला धक्का लावून असं आमचं म्हणणं आहे. ओबीसीला धक्का लावून तुम्ही हे म्हणू लागलेत की बाबा ओबीसीच्या मुला बाळांचं आम्ही नुकसान होऊ देणार नाही. हो ना मग तेच म्हणणं आहे ना सगळ्याचं आमचं. ते म्हणतात आमच्या गोरगरबाच्या लेकरांनी धक्का लावू नका, आमच्या बी ओबीसीचे गरीबच आहेत ना, ते जे पहिल्यापासून साहेब मोठे मराठे श्रीमंत आहेत ते पहिल्यापासून राजकारण आहे ते, आमचे पहिल्यापासून भटका विमुक्त समाज आहे हा, ते समाज खरा गरिबीतला आहे, ते समाज गरिबीतला नाही, हे समाज गरिबीतला आहे खरा, त्याची शासन दखल घेत नाही. ते म्हणताना बाबा की आम्ही मराठा समाजाला जे सरकार सांगते बरं का असं की मराठा समाजाला आम्ही आरक्षण देऊ, पण ओबीसीतून धक्का न लावता आम्ही आरक्षण देऊ. हा मग देऊ द्या त्यांना, त्यांना किती 20% देऊ द्या 30% देऊ द्या, फक्त आमच्या ओबीसीला न धक्का लावता देऊ द्या, आम्हाला काही देणं घेणं नाही त्यांच्या आरक्षणाचं, आमचा काही त्यांना विरोध बी नाही. समोरच पाहिलं तर 1.5 किलोमीटर अंतरावर आंतरवली सराठी आहे, या ठिकाणी जारंगा पाटलाचं उपोषण, मग मराठ्याला आरक्षण मिळावं तिथे सगळ्या सोयऱ्यावर आळून बसलेली ते स्वतःला पाटील म्हणून घेते, आणि ते पण आम्हाला काय आम्ही आरक्षण कशाला मागते. पाटील म्हणलं की गरीब नसतो? नाहीच गरीब नाही, पहिल्यापासून पाटील ते पाटीलच, हे आम्ही भटके विमुक्त ते विमुक्तच. गाव कुठं मुक्काम कुठं असं सांग या का. हा समोर या समोर या, जुना आत्ता शिकाला या या समोर या समोर या. काय सांगाल तुम्ही सांगा आता पण आंतरवाडीसाठी या ठिकाणी जरंगे पाटलाचं उपोषण, आणि बाबा आम्ही ओबीसीच्या ताटातलं आम्ही आमचं आरक्षण देणार नाही अशी तऱ्हेची त्यांची भावना आहे. म्हणजे ते यायचं काय म्हणे ओबीसी तर घ्यायचं, ते सगळे सोऱ्यावर आडून बसलेत ना. आता कसं आहे साहेब आमचे 18 पगड जाती आहेत ते पहिले पाटील आहेत, ते म्हणतात पुन्हा आम्हाला आमची तर काय आता इच्छा राहिलेली नाही पाटील म्हणण्याची, पण त्याची जी समजा आता भावना झाली त्यांना बोलू दे, जी आता त्याची भावना झाली की बाबा आम्हाला ओबीसीतून आरक्षण पाहिजे
याच्यातून पाहिजे. आणि सरकारने जे ते कोण आता एक माकडाचं पिल्लू बसलेलं आहे आणू माकडाचं पिल्लू बर का, तर त्या माकडाचा पिल्लूचं ऐकून सरकार जर समजा त्याच्या पायावर धोंडा पाडून घेत असलो तर तो प्रश्न सरकारचा आहे. सरकारला सारखा असावं लागतं, कारण ज्या वेळेस संविधानात लिहिलेले जे संविधान लिहिले जे लिहिणारे कधी येडे होते का, एक कधी काय लिहिलं 50-60 वर्षापूर्वी काय लिहिलं असेल 70 वर्षापूर्वी ते काही येडे होते का, हे जीव समाज पूर्ण मागासलेला होता. म्हणून जे यांना काहीतरी 10% 2% 4% दिलतं की नाही काय जे द्यायचं 27 ते म्हणतात तो प्रसंग वेगळा होता, आता बदललेला आहे सगळं. कशाने बदललं, कशामुळे बदल, कशामुळे बदल, संविधान बदललं का, कायदा बदलला का, कोर्ट कचेऱ्या सगळ्या बदलल्यात का, ती परिस्थिती वेगळी होती आणि आताची परिस्थिती वेगळी सांगतात. अहो तरी परिस्थिती वेगळी होती आणि कुठल्या गोष्टी जर एक वेळेस हिर खाल्ली तर पाणी आटत आटत कमी पाऊस काळा झाला पाणी आटतच असतं ना. आता तो प्रश्न त्याचा आहे ना, कसं काय करायचं काय नाही. पण ते शेवट आज मला सांगा 95% कारखाने द्यायचे, 95% संस्था द्यायच्या, 95% बँक द्यायच्या, 95% जवळजवळ पुढारी द्यायची. आणि मग मला सांगा सगळं द्यायचं नाही पाटलं तर आपण पाटील म्हणत नाही, ते तुम्हाला म्हणा वाटलं की इच्छा वेगळी आहे पण मी नाही म्हणत. तर विषय असा आहे की समजा आता एवढं असून बी सरासरी कशाने मागासलेले एवढं तुम्हीच मला सरकारने सिद्ध करून आम्हाला लेखी द्यावा की बाबा हे मागासलेले आहेत का मागासलेले. 95% कारखाना 95 साखर सम्राट सगळे तेच आहेत, संस्था त्याच्या, बँक त्याच्या, पतपिढ्या त्याच्या आहेत. आणि मग मागासलेत कशाने, जरी 10-5% लोक असतील बिचारे मागास म्हणतात ना की बाबा गरजवंत मराठ्यांचा लढा आहे गरजवंत फक्त. अहो मग गरजवंत तर 8% आहेत ना, तर आम्ही कुठं ओबीसी शिवाय कोणतं त्याला नाकारितो गरजवंताला. तुम्ही त्याचा शासनाने काय करायचं, सर्वे करायचा, ज्याला गरज आहे जनगणना करायची, दात जनगणना करायची. दुसरा माझा प्रश्न आहे, आताच हकीस सर म्हणले बाबा की या सगळ्या नोंदी ज्या ह्या बोगस नोंदी सापडल्या, म्हणजे बोगस नोंदी सगळ्या आहेत ना, बोगसच आहेत. हो कुठं मला सांगा, तुम्हाला एक सर्टिफिकेट काढण्याकरता एक एक 1.5-1.5 महिना लागतो आणि तुमच्या एका महिन्यामध्ये कुठं 10 लाख, 20 लाख, 5 लाख, 8 लाख नोंदी निघत असतात का. मला आता एवढी जाणत आहे आपली, याच्यातलं एखादं नाव काढायचं, एखादं नाव जर विचारायचं म्हणलं तर 5 मिनिटं लागायचे. मग एवढ्याच विचारायचं म्हणलं किती मिनटं लागतील, तुम्हीच हिशोब करा. आणि त्याच्या लगे एक महिन्यात 15 दिवसात पुढं 10 लाख, 15 लाख नोंदी निघल्या मध्ये मग 80 लाख का, मग 80 लाख नोंदी निघल्या म्हणलं सांगा तुम्ही मला कुठे एका दिवसात. निश्चितच आपण जर पाहिलं या ठिकाणी तर बोगस नोंदी असाच आरोप करत आता या ठिकाणी करण्यात आलेला आहे. निश्चित आपण जर पाहिलं तर दररोज जे आता लक्ष्मण हके यांच्या ज्या उपोषणा जो आहे आता 5वा दिवस आहे आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ओबीसी बांधव यांच्या पाठिंबा देण्यासाठी मोठ्या या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहे. मात्र आता हे उपोषणाचं कशा पद्धतीने पुढे कसं वळण घेतात हे देखील पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे. मी जर माटॉक्स अंतरवली सराठी.